बातमी समोर येते. खानापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि त्याचीच ही दृश्य समोर आलेली आहेत. पाण्याचा प्रवाह किती वेगात आहे याच्यावरून आपण पाऊस किती प्रमाणात झालेला असेल याची कल्पना करू शकतो. सांगली मधल्या खानापूरची ही दृश्य, काही पूल पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा हा जोर जो आहे तो कायम राहू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि ही सांगली मधली दृश्य आपल्या समोर येत आहेत. अग्रणी नदीला पूर आला आहे आणि काही पूल पाण्याखाली गेलेले आहेत.